माझे प्रिय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भूमिकेत असणारे आदरणीय पालक हा या क्षेत्रातील सारांश व्हिडिओ सारांश महत्त्वाचा यासाठी की आपण ह्या क्षेत्रात जे जे शिकलेले आहो त्याचे उजळणी आपल्याला या व्हिडिओत करायची आहे आणि पालकांसाठी हा व्हिडिओ विशेष महत्त्वाचा आहे कारण विद्यार्थ्यांना शिकवण्यात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी जितका वेळ शाळेत असतो त्यापेक्षा जास्तीचा वेळ तो आपल्या पालकांसोबत घालवत असतो क्षेत्र वस्त्र यामध्ये आपण सर्वात प्रथम वस्त्र निर्मिती हा घटक अभ्यासला यामध्ये टकळी म्हणजे काय व कताई कशी केली जाते याविषयी माहिती घेतली त्यानंतर प्राथमिक शिवणकाम यामध्ये विद्यार्थ्यांकडून सुई दोरा ओणे हा खेळ खेळून घेतला आणि प्राथमिक शिवणकामाचा आणि मर्यादित अर्थोत्पादनाचा संबंध देखील जाणून घेतला त्यानंतर तिसरा घटक होता बाहुलीकाम बाहुलीकाम यामध्ये आपण विविध मुखवटे विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीतून तयार करून घेतले आणि चौथा घटक होता काथ्याचे विणकाम यामध्ये नारळापासून आणि काथ्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू व त्यांचे उपयोग जाणून घेतले व सुनील मोरे या शिक्षकांनी नारळाच्या करवंटीपासून ज्या विविध वस्तू तयार केलेल्या होत्या त्याही आपण व्हिडिओमधून बघितल्या पालक हो तुमची भूमिका महत्त्वाची आहे यासाठीच की विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना काय चांगले काय वाईट हे आपणच अनुभव देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना या विषय जो आहे तो आहे करू करू आणि शिकू हा महत्त्वाचा घटक आहे कारण नुसतं लिहिणं वाचणं पाठांतर करणं प्रश्नांची उत्तरं देणं हा अभ्यास नाही तर प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थी शिकले तर तो, तो विसरणारच नाही चित्रपट तीन तासांचा असला तरी विद्यार्थी बघायला बोर होत नाही मग अभ्यास का बोर होतो याचे कारण रटाळवाणी शिक्षण तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश एवढाच की या ठिकाणी जो प्रयत्न केलेला आहे हा अवश्य हा घटक शिकवताना त्यावेळेस तुम्ही बारकाईने बघितलेच असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ग्राह्य धरले आहे आणि त्याला प्रमुख भूमिकेत ठेवलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यासोबत कृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा आपण विद्यार्थ्याला प्रमुख भूमिकेत घेऊ तेव्हाच तो उत्तम नायकची भूमिका वाटवण्यात तयार होईल आणि प्राथमिक शिक्षण जरी असले करू या अंतर्गत हे प्राथमिक शिक्षण जरी असले ना तरी त्यातून भविष्यातील व्यवसायाची पायाभरणी होणार आहे भविष्यातील मोठा उद्योजक देखील यातून तयार होऊ शकतो कारण आपण बघितले की वस्त्रनिर्मिती असेल प्राथमिक शिवणकाम असेल काम असेल किंवा का त्याचे विणकाम असेल याशी संबंधित अनेक उत्पादन आपल्याला करता येऊ शकतात अनेक व्यवसाय याच्याशी निगडीत आहे आणि मर्यादित अर्थोत्पादन हा जो आपला हेतू आहे याचं यामध्ये विद्यार्थ्याला कुठंतरी आपल्याला आतापासून सहभागी होण्याची संधी आपण देणार आहोत म्हणून सारांश व्हिडिओमधील महत्त्वाचा मुद्दा एकच लक्षात ठेवायचा की करू आणि शिकू हा यामागचा मंत्र आहे या जो वस्त्र हा आपण या ठिकाणी घटक अभ्यासला यामध्ये विद्यार्थ्यांकडून तुम्हाला अधिक कृती करून घ्यायची आहे उपयोजन म्हणून तुम्हाला अधिकच्या ज्ञानाची भर या ठिकाणी घालायची आहे आणि विद्यार्थ्यांकडून अनेक कृती करून घेऊन त्याला जेवणाशी व्यवहाराशी अधिक जवळ नेऊन न्यायची आहे या भागामध्ये आपण क्षेत्र वस्त्र हे अभ्यासले आता भेटूया पुढील घटकात क्षेत्र निवारा धन्यवाद